मित्रांनो, एक्सप्रेसवे वर किंवा हायवे वर तुम्ही स्टीलचे क्रॅश बॅरियर हे बघितले असतील, पण NHAI या क्रॅश बॅरियरच्या डिझाईन मध्ये नेहमी बदल करत असते. आता स्टीलला पर्यावरण पूरक पर्याय म्हणून बांबू क्रॅश बॅरियरची चाचणी केली आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना जोडणाऱ्या महामार्गावर जगातील पहिला 200 मीटर लांबीचा बांबू क्रॅश बॅरियर बसवण्यात आला आहे. वणी वरोरा महामार्गावर उभारण्यात आलेल्या जगातील पहिल्या 200 मीटर लांबीच्या बांबू क्रॅश बॅरियरच्या विकासामुळे आत्मनिर्भर भारत साध्य करण्याच्या दिशेने एक विलक्षण कामगिरी करण्यात आली आहे. हा क्रॅश बॅरियर बांबूचा बाल्कोआ बांबूपासून बनलेला आहे, ज्यावर क्रिओसोट तेलाने प्रक्रिया केली गेली आहे आणि पुनर्निर्विनीकरण केलेल्या हाय डेन्सिटी पॉली इथिलिन यावर लावण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाची भारत सरकारकडून व्यापक चाचणी घेण्यात आली होती आणि फायर रेटिंग टेस्टमध्ये याला क्लास 1 ची रेटिंग मिळाली आहे. इंडियन रोड काँग्रेसनेही बांबू इम्पॅक्ट बॅरियरला मान्यता दिली आहे, म्हणून हा बांबू क्रॅश बॅरियर बाहुबली म्हणून ओळखला जातो. तसेच तो पर्यावरणपूरक आहे आणि यामुळे बांबू क्षेत्राला आर्थिक संधी मिळणार आहे. मंत्रालयाच्या निवेदनानुसार बांबू क्रॅशचे रिसायकलिंग मूल्य 50-70% आहे, जे स्टीलच्या तुलनेत 30-50% आहे. मित्रांनो, भविष्यात हे बांबू क्रॅश बॅरियर तुम्हाला भरपूर ठिकाणी पाहायला मिळतील. तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.